सिंहासनाशी तेव्हा दोनही चॅलेंजर जोड्यांना आता मी मैदानात बोलवतोय. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात मंगेश देसाई भार्गवी चिरमुले आणि संतोष मयेकर प्रिया बेर्डे. नेते साहेब तुम्हाला पण खुर्ची सांभाळायची आहे, तुमच्यापैकी कोण परफॉर्म करणार? तुम्हीच जबाबदारी त्यांच्यावरती, तुम्ही बसू शकता. आणि आता तुमच्यापैकी कोण परफॉर्म करणार अर्थात मी यमराज, तुम्ही बसू शकता. आणि आता नियम थोडेसे कडक झालेले आहेत, तुम्हाला विचार करायला वेळ मिळणार आहे 30 सेकंदांची फक्त. आणि तुमची वेळ सुरू होते आता. पटकन पटकन 30 सेकंद आहेत. मी छोटासा एक किस्सा सांगतो. पुणेकर अर्थातच मी पुणेकर असल्यामुळे छोटासा एक आमच्या पुणेकरांचा उपहास कसा असावा आणि पटकन कमीत कमी शब्दात कसं अपमान करावा, कसा अपमान करावा ह्याचा एक किस्सा आहे. मी आणि माझा मित्र, आम्ही दोघं जण बाईकवरनं कर्वे रोडवरनं चाललो होतो. पुण्यामध्ये कर्वे रोड हा फेमस रोड आहे. आम्ही कर्वे रोडवरनं चाललो होतो आणि समोर दुसरा एक बाईकवाला सतत आता जी पुण्याची मंडळी हा कार्यक्रम बघतायत त्यांना सांगायला नको वेगळं की पुण्यामध्ये साधारण बाईक कशी चालवतात तर आपल्याला हवी तशी चालवतात. आणि सारखा आमच्या मध्ये येत होता. तर मी म्हटलं की जाऊ दे रे, आता पुढे गेला तो म्हणलं नाही, अशा जणांना ऐकवायला सुनवायला पाहिजेच. म्हणून आम्ही जाऊन त्याच्या शेजारी सिग्नलला उभे राहिलो आणि तो म्हणला, अरे कर्वे हव यू, कसा आहेस तू? तर तो बाईकवाला म्हणला, नाही हो मी कर्वे नाही. नाही असं काय करतो कर्वे, तुला भेटलोय मी, असं काय करतो? तो म्हणला, नाही हो मी कर्वे नाही आहे. तो म्हणतो की, नाही आहेस ना कर्वे, मग बापाचा रस्ता असल्यासारखा काय चालवतोयस गाडी कर्वे रोडवरून? सो हा एक छोटासा किस्सा. आय थिंक त्यांची तयारी झाली असेल. 30 सेकंद पण संपले, सो पुढचं बघूया. आणि 30 सेकंद संपलेले आहेत, दोघेही येऊ शकता. पहिल्यांदा सिंहासनावर तुम्ही बसला होता त्यामुळे मान तुम्हाला पहिल्यांदा. अरे बापरे, ठीक. एकदा एक प्राण्यांवर दया करणारा एक माणूस रस्त्याने चाललेला असतो. समोर एक गाढव उकेरडे फुंकत असतं, काहीतरी खात असतं. ह्याला खूप वाईट वाटतं. हा म्हणतो, अरे अरे ह्या गाढवाला पण, हा गाढव पण एक जीव आहे. त्याला सगळे गाढव म्हणत असले तरी पण त्याला पण काहीतरी मन आहे, त्यालाही त्यांनी काहीतरी चांगलं खावं. म्हणून तो मनुष्य येतो गाढवाजवळ, म्हणतो, अरे गाढवा असं नको करूस बाळा, मी तुला काहीतरी खायला घालतो. असे उकेरडे फुंकणं बरं नाही, कुठेतरी जा, ओझी उचल, काम कर, काहीतरी कर. बरंच ऐकून घेतो छोटी गाढव असं बघतंय आणि त्याला एक लाथ मारतं आणि धावत सुटतं. ह्याला भयंकर राग येतो. हा म्हणतो, हा गाढव मला लाथ मारली? मी एवढं चांगलं सांगत होतो, एवढं चांगलं बोलत होतो, ह्याने माझं न ऐकून घेता मला लाथ मारली. म्हणून तोही एवढाच गाढवाच्या मागे धावत सुटतो. गाढव पुढे हा मागे असं करता गाढव दिसेनासं होतं. हा थकून भागून गेलेला असतो. हा थांबतो, समोरून येताना बघतो झेब्रा. हा जातो, इतका चिडलेला असतो त्याला काही समजत नाही. जातो पुढे आणि जसे झेब्राला मारतो लात. म्हणतो, साल्या नाईट सूट घालून मला उल्लू बनवतोस. मंगेश देसाई, तुमच्याकडे काय उत्तर आहे या परफॉर्मन्स साठी? जशी माणसांची भाषा असते, सात कोसावर गेल्यानंतर भाषा बदलते असं म्हणतात, तसं मला एक साक्षात्कार झाला. एक रिसर्च माझ्याकडनं आपोआप घडला. मी एकदा एका जंगलात गेलो आणि जंगलात गेल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येक प्राण्यांची एक वेगळी भाषा आहे, प्रत्येक प्राण्यांची एक वेगळी लँग्वेज आहे. मी जंगलामध्ये गेल्याबरोबर मला एक कुत्रा समोर दिसला आणि दिसल्याबरोबर त्याने सुरू केलं मला ओरडायला, भू 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 हू 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 भू हू हू हू. म्हणलं, अरे इंग्लिश बोलतोय. म्हणलं, मंगेश म्हणलं, त्या भाषेत यार कुत्रा इंग्लिश बोलू शकतो. थोडासा पुढे गेलो, मला एक मांजर भेटलं. म्हणलं, अरे किती छान गोड मांजर आहे. मी थोडा पुढे चालता मला मागणं आवाज आला, मियाऊ. म्हणलं, मराठी कोण बोलतंय? तर मांजर. म्हणजे मराठी भाषिक मांजर, मियाऊ मियाऊ मियाऊ. थोडासा पुढे गेलो आणि मी थोडा थबकलो. म्हणलं, हा प्राणी इकडे कसा का दिसतोय? तर ती गाय होती. त्या गायीला पण जरा शंका झाली, याने आपल्याला ओळखले की नाही. म्हणून गाय वेगळ्या भाषेत बोलायला लागली, हम्मा हम्मा. म्हणलं, ही बिहारी दिसते आणि हिंदी भाषेत माझ्याशी बोलते. मी तिच्या पाठीवर हात ठेवला आणि थोडासा पुढे गेलो. थोडासा पुढे गेल्यानंतर ना मला दोन बारीक डोळे चमकताना दिसले. मी थोडासा थबकलो तर तो प्राणी मला म्हणत होता, डराव 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 डराव. अरे म्हणलं, हे बेडू
ह्या सगळ्या प्राण्यांना भेटून मी जंगलातनं बाहेर आलो आणि मी ती मांजर माझ्याकडे होतच ते मी मांजराला म्हटलं वा वा काय वेगळी भाषा आहे प्राण्यांची तितक्यात वर्ण मला आवाज आला एका घारीचा म्हटलं हिला का आवडलं नाही हे मग माझ्या लक्षात आलं ही पुण्याची असणार अंड्याची मैत्रीण असणार म्हणून हिला आवडलं तर अशी माझी जंगलाची सफर झाली तर दोन्हीकडेही प्राण्यांचे परफॉर्मन्सेस त्यांनी दिलेले आहेत आता सगळा निर्णय आहे परीक्षकांच्या हातात परीक्षकांचा निर्णय अर्थात बहुतेक लागलेला आहे काय आहे निर्णय आय कांट बेअर इट नाव